Baru mama mi serene alo tuja paya. Mitranno atas itu ulkar mandalaca balumwa ulkar mandal Mangau yancha ओवेंस कार्यक्रम झाला तो तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल. तुम्ही नक्की बघा आणि हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. चांगलं बलमांच्या नावानं चांगलं. खरंच मित्रांनो खूप छान वाटलं इथं येऊन. दुर्देव मंदिर म्हणजे तुम्ही सुद्धा इथं या एकदा. इथं एक काशी केली आहे मामाने, म्हणजे इथं मामांचे पाय लागले म्हणजे काशी होईल असं मामाने भाकीत केलं होतं. तुम्ही आता ओळीमध्ये सुद्धा ऐकलात. खरंच ह्या मंदिरात येऊन जावं तुम्ही आणि मंदिरात आलात तर हा परिसर बघा. आता मी कुठं उभा आहे बघा, ह्या कमानाजवळ उभा आहे. इथं अगदी फार जुने कमान आहे मित्रांनो. इथं मामांचं मंदिर आहे आणि बिरदेवांचं सुद्धा मंदिर आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी या आणि ह्या ठिकाणी येऊन दर्शन घ्या कधीही आलात. तर माणगाव कोल्हापूरपासून जवळच आहे, तर कोल्हापूरला आलात तर नक्की माणगावला या आणि बिरदेव मंदिराचं दर्शन घ्या. आणि माणगावपासून जवळच पटणकोडोले आहे, तर त्या पटणकोडोलेमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बिरदेवांचं फार मोठं मंदिर तिथं आहे पटणकोडोलेमध्ये. माणगावतून पटणकोडोले अगदी जवळच आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकताय. चांगलं बाळूमानच्या नावानं चांगलं. बघा हे विठ्ठल बिरदेव मंदिर आणि इकडं बाळूमानचं मंदिर ह्या साईडला, इथं बाळूमानचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या परिसरातच ही बघा हे झाडं किती मोठे आहेत. हे बघा हे झाड, हे चिंचेचं झाड बघा मित्रांनो. इकडे हे लिंबाऱ्याचं झाड आहे दिसतंय तुम्हाला इथं. हे पण इथं चिंचेचं अनेक झाड आहे. आणि बसायला बैठक व्यवस्थासुद्धा इथं आहे. इथं प्युअर ब्लॉक घातलेले आहेत. तिथं वडाचं झाड आहे मित्रांनो, वडाचा पारसुद्धा आहे तिथं त्या ठिकाणी. खरंच हा परिसर खरंच खूप छान वाटतो आणि ह्या परिसरात येऊन मलासुद्धा खूप बरं वाटलं. खरंच तुम्ही या परिसरामध्ये या पिंपळाचं झाडसुद्धा आहे इथं. तर खरंच तुम्ही या परिसरात या आणि नक्की येऊन इथं बिरदेव विठ्ठल बिरदेव मंदिर आणि बळवमानच्या मंदिराचं दर्शन चांगलं. बळवमानच्या नावानं चांगलं. माझ्यावर ही मुलंसुद्धा आहेत मित्रांनो. या ठिकाणी मामांनी आंघोळसुद्धा केली होती. परवा तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितला, मामाने इथलं सांगितलं होतं की ह्या ठिकाणी मामा 2 दिवस राहायला होते आणि इथं या मंदिराच्या परिसरातच मामाने आंघोळ केली होती. या ठिकाणी जेवण वगैरे झालं होतं, प्रसाद झाला होता. आणि खरंच चांगलं बळवमानच्या नावानं चांगलं. लोक आता भाविक झाले. आता अशा लोकांची संपर्क साधून सगळं सारांश आपल्या हृदयात ठेवून घ्या आणि 4 लोकांशी वाटा. हे धनपाल कळालं का? या मामा या. नाव आहे सांगा. माझं नाव महाळाप्पा नरसिंगा जोग. माणगाव. हा बोला. गाव माणगाव. माणगाव. आणि मामाच्या पश्चात आम्हाला घडल्याला सांगतो. आम्ही बारकं लहान होतो. आमच्या आईनं 4 मुलं आहेत म्हणून सांगितले. एक मूल मला असे दे. आईनं म्हणली नाही. नाही म्हणल्यावर मामानं उचलून घेतला आणि तिथं त्या दरबारात सोडला. खडीसाखर, पेढं, हे सगळं केळं, साखर हे आलतं आणि तिथे सोडल्यावर असं फिरून एक येळा मारून की उचलून सोडलं तसं रिंगाण मारून मी तिथे येऊन डप पडलो. डप पडल्यावर मग मामाने उचलून घेतलं आणि अंगाला 3 वंजळी भांडराग माझ्या घासलं. मग तिथनं मी काय थोडा मोठा झाल्यावर मग मी त्याच्या पश्चात मेंढरा राखायला जायचो होतो. एक महिनाभर जाणार मेंढरा राखणार देवासंगत असं 1-2-3 वर्ष केलो. आणि तिथनं मग आईनं आमच्या इकडे गावात चाकरी ठेवली. तिथनं मी काय केलो, मागणं मेंढरा राखायला गेलो. मोठा झाल्यावर लगीन झाल्यावर मेंढरा काय गेलो, मेंढरं राखायला जवळजवळ भडगावला अवर्णाला मेंढरं होती. तिथं गेलो, तिथं मेंढरं 1-1.5 महिना मेंढरं राखलो. तिथनं मेंढरं गावाकडं माझं दिवस संपल्यात मी गावाकडे जातो म्हणताना पंच लोक काय म्हटलं
आता म्हणाले तुला गावाकडे आम्ही सोडत नाही, मेंढरा खायला चांगला आहेस, तेव्हा तू ह्या इथं बसू काय बसा बसा, तेव्हा तू तुला सोडत नाही आम्ही खालच्या मुलकाला नेणार. मग खालतं लिंगापूरला मेंढरं जायचं होते, लिंगापूरला मेंढरं जायचं होते, तसंच मेंढरासन गेलो, तिथं 3 महिने काढलो. 3 महिने काढल्यावर तिथनं आलो, मला नोकरीला लावलं गावातल्या लोकांनी. मग आता नोकरी गेली म्हटलो माझी, मी गप राहिलो. मग गावाकडे आलो 3 महिन्यानं. तिथनं गावाकडे आल्यावर साहेब स्वतः बोलवून घेतला मला, स्वतः साहेबांनी कळालं साहेबाला इथं म्हाळापा गावात आलाय जाऊ म्हणताना साहेब घराला गाडी घेऊन आला, खाते प्रमुख गाडीवर बसवला. मग मी म्हटलं गाडीवर मला काय बसवू नकोस, मला आता बदली कामगार म्हणून तुम्ही ठेवणारा, बदली कामगार म्हणून ठेवणारा, मी काय राहत नाही म्हटलं, आणि मी नोकरीला येत नाही. तर तुला नोकरी साखर कारखान्याला, रत्ना कुंभारच्या कारखान्याला. मग ते मी काय करो, तिथनं साहेब काय मला म्हटलं, तू तुझी परमनंट नोकरी करतो मी, पण पहिला गाडीवर बस म्हणालं. मग गेलो गाडीवर बसून, गाडीवर बसून गेल्यावर मला सरळ रत्नापानापाशी नेला. जाता जाता मला काय सांगितला, वडील होता, वडील बकरा काढा होता वारला, आणि वडिलाच्या पश्चात बकरी वाटणी करून भावाभावाने घेतली, आणि 5-7 बकरी माझ्या वाटणी आली, ती राखत फिरायला तो असं लबाड सांग मला. मग तिथनं काय केलं ते साहेबा रत्नापानांच्या पुढे मी असं सांगितलं, उठ्या बशा 5 काढलो कान धरून, आणि साहेबांनी रत्नापानांनी मला ते शहरा मारून दिला. आता इथनं जाऊ नकोस म्हटला, परमनंट तो होणार, आणि परमनंट लगेच झालो. आणि मी परमनंट झाल्यापासून माझं सुखात लागलं, आणि तिथून पुढं बी आणि मग रजा साठवून 1 महिना मी बकरी राखायला जायत होतोच, सारखं तिकडला नाच सोडलं नाही देवाचा. मग बकरी राखून शेवट आता परत आणि त्याच ह्या पंचांच्या मध्ये मला आता सगळेजण बोलवून घेतात, बकऱ्याकडे आडे अडचण काय असल नसल ते आम्ही आता जातोय म्हणा सध्याला बी. सध्या पण जात आहे, हा सध्या पण आता जातोय. आज बकऱ्यामध्ये काय नेमकी अडचण काय आहे, त्या सगळ्यात बकऱ्या मोठी अडचण काय आहे बकऱ्यामध्ये, पोरांची कोणाची तरी भांडणं काय तर पोरांचा अडथळा, कोणतरी शेतकरी एखादा वांगाळा असतोय तो अडवितोय, त्याला काहीतरी हात पाय जोडून सांगून त्याचं काय तर कोडं सोडवून, देवाची बकरी आहेत बाबा खाल्लं तर बी, आणि तुला भरूनच द्यायला लागलं तर सांग, चला आदमापूरला भरून देतो आम्ही. मग ते शेतकरी काय बिचारा आमच्याकडे आले नाही, शेतकऱ्यांनी आम्हाला चांगलं सांभाळा. अजून आहेत परभणी जिल्ह्यात बकरी आहेत आता, मग ते 10 नंबर कारभारी तो कायम आम्हाला नेतोय. 10 नंबर कारभारीचं नाव सांगा. तो काशीनाथ, रुकडीचा काशीनाथ शेनगारे, हा मग तो आम्हाला कायम बोलवून नेतोय. मग परत एकदा अडचण अशी मोठी आलती की ही बकरी कुणाला सोडत नव्हती, पंच जाऊन बघितली त्याचने देखील सोडली नव्हती. त्याला बकरी आम्ही दोघं जण आता रघुजोग नाही आता आमचा तुमचा जोडीदार आता काठी टेकत, तो आम्ही दोघांनी जाऊन ती बकरी तिथं काढून आणली, पंचाशी बोलवून घेऊन काढून आणलं. मग तिथनं आणलं, तिथं गा सोडली, तिथनं आपलं 1 महिनाभर राखलं आणि माझ्या घराला मी आलो. चांग भल. माणगावला बाळूमाचं मंदिर दिनांक 9/7/1973 बांधकाम पूर्ण होऊन 1981 रंगकाम संपूर्ण पूर्ण करून आम्ही घेतले. पुढील हॉल 1973 अगोदर पुढील हॉल संपूर्ण स्लॅबचे झालेले आहे. नाव सांगा मामा तुमचं. नाव धनपाल शिवराम सुतार. धनपाल शिवराम सुतार. म्हणजे पैसे काय बळावतील या ठिकाणाचं महत्व सांगा मामा. या ठिकाणाचं महत्व सांगा. या ठिकाणी माझ्या स्वप्नात येऊन मला त्यांनी म्हणू लागलं माझं एखादं फोटो ठेव. नंतर आम्ही त्या फोटोसाठी 4 वर्ष फिरलो, फोटो कुठे लवकर तयार करून मिळाला. एकदा कबनूर मध्ये मी गेलो होतो, तेथे मुरगुडचा पेंटर गाठ पडला, त्याने म्हणाले मी तयार करून देतो. त्यांनी 8 दिवसात आम्हाला फोटो तयार करून दिले. दिल्यानंतर त्यांना ड्रॉइंगची सर्व्हिस नोकरी लागली. तो आता सध्या शिक्षक आहे. काय नाव त्यांचं? त्याचं नाव मौनेश गजानन सुतार. मौनेश गजानन सुतार मुरगुड. मुरगुडचा.
मनोज सुतार 2000 सालाने केलं तयार. मनोज सुतार ते गादी करे काय जादा पैसे होते हे पैसे खाली टाकतो कवतरी सगळं काढून घेऊन माझ्याकडे सगळं आहे. आणि काय मला धनगर लोक विषय विचारले नाहीत. 1945 वर्षे ते 50 वर्ष झालं मी इथं सेवा करतो. 50 वर्ष झाले तुम्ही इथं सेवा करताय. माझं आता 74 वय आहे. 74 वय 50 वर्ष झालं तुम्ही ह्या खोलीमध्ये इथं सेवा करताय. बरोबर. परत अक्षय तृतीयेला मिरवणुकीसाठी ते हे केलं. अक्षय तृतीयेला मिरवणुकीला मीच असतो. कोणी उचलत नाही मी उचलून बैल घेऊन मिरवणूक वगैरे आम्ही सगळं काढतो. गावातील सगळे बैल जोड्या संपूर्ण येतात. चांगलं चांगलं जाईल तर माझं. चला बाहेर चला.